लॉकडाऊनपूर्वी गाईच्या दुधाला पस्तीस रुपये लिटर भाव मिळत होता तो आता सतरा ते अठरा रुपयांवर आला आहे अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारनं ठोस भूमिका घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी गावागावात ग्रामदेवतेला दुग्धाभिषेक घालून महाराष्ट्रभर आंदोलनाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर सोलापूर आणि सातारा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चेही झाले यानंतर पुढील काळासाठी आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचं शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी म्हटलंय त्यासाठी बारामती प्रांत कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे गेल्या दोन महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्यानं दूध दरावर आंदोलन करते आणि याला कारण आहे लॉकडाऊन होण्यापूर्वी गाईच्या दुधाला भाव मिळत होता पस्तीस रुपये लिटर आणि आज तो सतरा आणि अठरा रुपयेपर्यंत खाली आलेला आहे यात उत्पादकाचा काहीच दोष नाही दुधाचा खप जवळपास चाळीस टक्क्यांनी कमी आल्यामुळं दुधाचे दर पडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं ठोस भूमिका घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे दुधाचा उत्पादन खर्च हा बत्तीस रुपयापेक्षा जास्त आहे आणि आज ते जर दूध सतरा रुपयाला विकत विकावं लागत असेल तर याचा अर्थ लिटर लिटरपाटीमुळं पंधरा रुपये तोटा दूध उत्पादकांना होतोय राज्यामध्ये दूध भुकटीचं साठे पडून आहेत जवळपास पन्नास हजार टन दूध भुकटी पडून आहे ती तातडीनं निर्यात झाली पाहिजे आणि यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन निर्यातीसाठी सबसिडी दिली पाहिजे आणि म्हणून आमचं मा म्हणणं एवढंच आहे की ते दीडशे कोटी रुपये तुम्ही पाण्यात घातले आता आम्ही सांगतो या पद्धतीनं लिटरला पाच रुपये उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलं तर त्याचा निश्चितच फायदा होईल म्हणजे दूध संघाने जरी वीस रुपये दिले तरी पाच रुपये सरकारचे म्हणजे पंचवीस रुपयेची हमी शेतकऱ्याला मिळू शकते आणि म्हणून हे पाच रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ती जर मागणी सरकार पूर्ण करणार नसेल तर याच्यापेक्षाही आक्रमक आंदोलनं होणार आणि सरकारला त्याची किंमत चुकती करावी लागणार